बोर्डे मळ्यातील सावताप आणि तरुण मंडळ आयोजित नवरात्र उत्सवात पुण्यातील कलाकारांच्या बहारदार ऑर्केस्ट्रा कार्यक्रमात उपस्थितांना गीत संगीताची मेजवानी दिली आहे. यावेळी संदीप बोर्डे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून तपोवन रोडवरील मतिमंद मुलांच्या शाळेला मदतीचा हात देण्यात आला आहे. बोर्डे मळ्यातील सावतामाळी तरुण मंडळ आयोजित नवरात्र उत्सवात विविध कार्यक्रमांनी चांगलाच रंग भरला. या ठिकाणी झालेल्या पुण्यातील कलाकारांच्या तुमच्यासाठी काय पण या बहारदार लावण्यांच्या आणि ऑर्केस्ट्रा कार्यक्रमानं उत्सवाची शोभा वाढवली. योगेश देशमुख प्रस्तुत आणि पूनम कुडाळकर यांच्या गीतसंगीताच्या या मेजवानीचा आनंद घेण्यासाठी परिसरातील नागरिकांनी तुफान गर्दी केली होती. यावेळी संदीप बोर्डे यांचा वाढदिवस तपोवन रोडवरील मतिमंद मुलांच्या शाळेतील मुलांसमवेत केक कापून साजरा करण्यात आला. बोर्डे यांच्या वतीनं या शाळेसाठी धान्यही देण्यात आलं. या कार्यक्रमास उद्योजक हरीश खुपचंदानी, माजी उपमहापौर अनिल बोर्डे, नगरसेविका पुष्पा बोर्डे, आहुजा कुकरेजा, प्रीतम पुरवानी, रत्नाकर कुलकर्णी, अनिल शिंदे, मकरंद कुलकर्णी, महेश चेतवानी, सूरज मेढे, राजेंद्र शिंदे आदी उपस्थित होते. हरीश खुपचंदानी यांनी बोर्डे यांचे समाजकार्य कौतुकास्पद असल्याचं सांगत या परिवारामुळे मीही एक उद्योजक बनल्याचं सांगितलं. नेहमीप्रमाणे दरवर्षी जे नवरात्रचा उत्सव असतो, अनिल भाऊ, अनिल वसंत बोर्डे म्हणणार आहे की तुम्ही जेवढे भी या बोर्डे मल्लेमध्ये या वार्डमध्ये राहता, तुम्ही सर्व, मी मनापासून सांगतो, मी देवाच्या समोर उभा आहे की तुम्ही फार मोठे नशीबवान आहे की तुम्हाला असं नगरसेवक, महापौर आणि अनेक पदावरून राहिलेले आमचे अनिल भाऊ स्वतःचे पैसे टाकून, खिशातले पैसे टाकून वार्डासाठी अनेक कार्य करतात. आता मी हे इथं आलो म्हणून नाही सांगत, पण जेव्हा जेव्हा आम्ही बसतो आमच्या मनाला ही एक प्रसन्नता वाटते की आम्ही लकी आहे की आमच्या वार्डामध्ये आमचे भाऊ आहे. आणि एकही रुपयाचा कुठल्याही माणसाला, कुठल्याही व्यापारीला
एक रुपयाचा सुद्धा त्रास नाहीये. या कार्यक्रमास नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. प्रतिनिधी यतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.